नमस्कार, मी क्रांती, आपलं सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या टमॅटोची चटणी बनवणार आहोत. ही चटणी चवीला अप्रतिम लागते आणि खूप इझी पण आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. इथे मी 5 हिरवे टमॅटो घेतलेले आहेत. हे अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण असे रफली चॉप करून घेणार आहोत. हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही हे रफली चॉप केले तरी चालते. या पद्धतीने सर्व टमॅटो कट करून घ्यायचे आहेत. इथे मी टमॅटो कट करून घेतलेले आहेत. यासोबतच 8 ते 10 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आवडीनुसार. यासोबतच लसणच्या पाकळ्या आहेत. लसूण भरपूर घाला, त्यामुळे खूप छान चव येते चटणीला. अद्रकचा तुकडा आहे. हे सर्व तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल आहे. तेल जसं गरम झालं की त्यामध्ये टमॅटो, हिरवी मिरची, लसूण व अद्रक परतून घ्यायचं आहे. हे परतण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागतात. हे छान परतून घेतल्यामुळे चटणीला चव छान लागते. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यासोबतच मी यामध्ये मीठ पण घालत आहे, चवीनुसार मीठ. परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आता एक झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट वाफून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटामध्ये हे टमॅटो व हिरवी मिरची एकदम सॉफ्ट होईल. 10 मिनिटानंतर हे चेक करून बघायचं आहे. आपले टमॅटो एकदम सॉफ्ट दिसत आहेत. एक वेळेस चेक करून बघू. गॅस बंद केलेला आहे मी. तुम्ही बघू शकता हे टमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची पेस्ट बनवणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टमॅटो, हिरवी मिरची, लसूण व अद्रक घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे ग्रीन कलर छान येईल. यासोबतच मी इथे भाजलेले शेंगदाणे घालत आहे. 1/2 वाटी आहेत. शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले आहेत, यामुळे खूप छान टेक्स्चर येते चटणीला आणि थिकनेस पण येते. आता हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. इथे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. जास्त जाडसर अशी पेस्ट बनवू नका, स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. चटणी तयार आहे आपली. आता याला तडका देणार आहोत आपण. तडका देण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल आहे. तेल जसं गरम झालं की यामध्ये मोहरी घातलेली आहे, त्यासोबतच जिरं. तुम्ही यामध्ये मेथीचे दाणे पण घालू शकता. व आता चटणी घालायची आहे, जी मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेतलेली आहे ती. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. चटणी तयार आहे आपली. ही चटणी तुम्ही धपाट्यासोबत पण सर्व करू शकता, खूप छान लागते चवीला. किंवा भाताबरोबर खाल्ली तरी पण खूप मस्त लागते. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा. इथे मी गॅस बंद केलेला आहे. चटणी आपली तयार आहे. एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन. तुम्हाला ही हिरव्या टमॅटोच्या चटणीची रेसिपी कशी वाटली ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी.